सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, मात्र काम मंजूर होऊ नये सुरुवात न करणाऱ्या 63 कंत्राटदारांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी ठोठवला असून त्याच्यासोबतच काम करताना अंदाजपत्रकाचे फलक न लावणाऱ्या 65 कंत्राटदारांना प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीपासून बनवलेली भांडी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत। मातीच्या भांड्यातील पिण्याचे पाणी नैसर्गिकरित्या थंड होते तर पिण्यास चवदार लागते, म्हणून या फ्रीजला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते। परंतु माठ बनविण्यासाठी लागणारी माती सहज मिळत नसल्याने विकत घ्यावी लागत आहे। तर सध्या गाढव व घोडा या जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने माठ तयार करण्यासाठी लागणारी लीद सुद्धा मिळत नसल्याने माठाच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती मातीची भांडी बनविणाऱ्या कुंभारांनी दिली आहे। वाशिमच्या कारंजा येथील स्वर्गीय प्रकाश दादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासासाठी राज्य सरकारनं 11,14,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला असून 14 मार्च रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय। कारंजा शहराला लागून असलेल्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासामुळे नागरिकांना चांगला फायदा होणार आहे। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली, त्या क्षणापासून भंडारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजेच 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून देशभरात 4 जून 2024 रोजी एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सुसज्ज असल्याची माहिती देत जिल्हा आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याची माहिती भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे। निवडणुकीत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भंडारा जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात मतदार जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलंय। तसेच नागरिकांना निवडणूक विषयाची माहिती घेण्याकरिता व तक्रारीबाबत भंडारा जिल्ह्यामार्फत हेल्पलाईन क्रमांक 1950 तसेच नियंत्रण कक्षामध्ये दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आले असल्याचे सांगितले। पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी प्रशांत पिसाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते। इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली। अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली। इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये काल रात्री ही घटना घडली। अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील रहिवासी आहे। अविनाश धनवे हा त्याच्या मित्रासह जगदंबा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबला होता। यावेळी अचानक दाबा धरून बसलेल्या 5 ते 6 जणांनी त्याच्यावर हल्ला केला। हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पावत पुढील बातम्या। रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीस वनविभागाने अटक केली आहे। त्याच्याकडून 19 किलो मांस व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे। काल संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली असून बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील अजय वाघार आठोडा असे आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 19 किलो रानडुकराचे मांस, 2 सुरे, वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले। आरोपी विरुद्ध विविध कलमांन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास बुलढाणा वन परिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे करत आहेत। तर कारवाई नंतर जप्त केलेले मांस जाळून नष्ट करण्यात आला आहे। तील देगलूर तालुक्यात गारांसह पावसाला सुरुवात झाली असून रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। गहू काढणीचा वेग आला असून गव्हाला पाण्याचा मारा बसून गहू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। पुणे शहरानंतर लातूरमध्ये देखील एका कोयता गँगने चांगली दहशत माजवली। या कोयता गँगने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दहशत सुरुवात केली होती। खंडणी वसुली करणे, गाड्यांची तोडफोड करणे, लोकांना दहशत दाखविणे असा प्रकार या कोयता गँगने सुरुवात केली होती। दरम्यान आता पोलिसांनी जिथे दहशत निर्माण केली त्या जागेवर नेत त्यांना धडा शिकवला आहे। पोलिसांनी या कोयता गँगची धिंड काढली आहे।
जर या देशात काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील हे सगळे काँग्रेसच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. काही मतभेद असतील, परंतु जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 5 दिवसांपूर्वी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबार धुळ्यातून ही यात्रा नाशिक शहरात पोहोचली. नाशिक शहरात राहुल गांधींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या रोड शो दरम्यान चोरट्यांनी नाशिककरांच्या खिशावर डल्ला मारल्याचं दिसून येत आहे. तब्बल 3.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असल्याचं म्हटलं आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संभवत, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.